नमस्कार मंडळी, काही भाज्यांच्या चवी कायम लक्षात राहतात. शेवगा हंडी एक अशी भाजी आहे की जर अगदी प्रॉपरली बनवली गेली, मसाल्यांचं प्रमाण अगदी व्यवस्थित टाकलं गेलं आणि एक ऑथेंटिक रेसिपी जर फॉलो केली तर हिची चव अगदी कायम जिभेवर रेंगाळत राहिलीच पाहिजे. किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथे आपण अगदी ताज्या आणि गावरान शेवग्याच्या शेंगा घेतल्यात आणि त्याचे असे आपल्याला 3 ते 4 इंच लांबीचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे करताना त्याची शीर शक्यतो निघणार नाही याकडे आपल्याला ध्यान ठेवायचं आहे. तर या प्रकारे सगळ्या शेंगा एकदा धुवून घेतल्या, 200 ग्रॅम शेंगा होत्या, तर स्वच्छ एकदा आपण चांगल्या धुवून घेऊया आणि याची शीर आपण शक्यतो काढलेली नाही आहे. त्यानंतर इथे आपण गॅसवरती जाळी ठेवून एक कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर चांगला अगदी काळसर व्हायला हवा इतपत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती आपण इथे एक कढई ठेवून आणि अगदी चमचाभर तेल टाकून काही पदार्थ आपल्याला भाजून घ्यावे लागतील तेलामध्ये. प्रथम इथे आपण खोबऱ्याचे साधारण 2 ते 3 तुकडे चांगले भाजून घेतलेत. यानंतर यामध्येच आपल्याला शेंगदाणे देखील अर्धी वाटी आपण इथे घेतले आहेत आणि तेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे इथे ऑप्शनल आहेत, याऐवजी तुम्ही पनीरही वापरू शकता. त्यानंतर इथे साधारण मी 15 ग्रॅम तीळ घेतले होते, 2 टेबलस्पून पाव वाटी तीळ आपण घेतले आणि तेही याच्यामध्ये चांगले मिडियम फ्लेमवरती भाजून घेऊया. तर तोपर्यंत इथे कांदा आपला जवळपास अगदी चांगला भाजलेला आहे आणि इकडे आता शेंगदाणे तीळ आणि खोबरं देखील आपण मीडियम फ्लेमवरती चांगले भाजून घेतले आहे. तर हे पदार्थ एकदा सगळे वस्तू भाजून घेतल्या की आपल्याला थोडंसं एक 5 मिनिट त्याला थंड होऊ द्यायचं आहे. यानंतर फोडणीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे, हळद, लाल तिखट, त्यानंतर धना पावडर, यानंतर जिरा पावडर, त्यानंतर अखंड जिरे देखील आपल्याला घ्यायचे आहेत आणि मोहरी. या व्यतिरिक्त यासाठी जी स्पेशल आपला जो मसाला यूज करायचा आहे तर हा गोडा मसाला की अगदी घरी बनवलेला आहे आणि याच्या रेसिपीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर 1 टेबलस्पून पूर्ण भरून साधारणपणे आपल्याला 3 माणसाच्या भाजीसाठी हा मसाला इथे वापरायचा आहे. तर तोपर्यंत आपण तेलामध्ये थोडेसे भाजलेले पदार्थ इथे आता थंड झाले तर अगोदर खोबरं, त्यानंतर खोबरं थोडंसं बारीक झाल्यानंतर यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाणे देखील बारीक करून घेऊया. तर इथे तीळ आणि शेंगदाणे देखील आपण चांगले जितके आपल्याला बारीक पावडर करता येईल तितके आपण करून घेतले. त्यानंतर यामध्ये आता कांदा जो होता आपण भाजून घेतलेला, तर एक कांदा भाजलेला टाकला आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून हा गोडा मसाला यामध्ये आपण ॲड केला आहे. यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून यामध्ये धना पावडर आणि 1 टीस्पून साधारण आपण घरगुती तिखट इथं वापरले, इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरू शकता. आणि थोडासा रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडरही आपण 1 टीस्पून यामध्ये टाकली आहे. आणि आता हा सर्व मसाला पुन्हा एकदा आपण चांगला मिक्सर करून घेतला आहे आणि आता मात्र थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची या प्रकारे. तर आता एका कढईमध्ये इथे आपण साधारण 20 ग्रॅम तेल घेतले, 2 डाव. तेल चांगलं तापलं की 1/2 टीस्पून मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 1/2 टीस्पून जिरेची आपल्याला फारशी आवश्यकता नाही कारण जिरे पावडर ऑलरेडी घेतलेली आहे आणि 1/2 टीस्पून हिंग त्यामध्ये ॲड केला आहे. आणि आता जी पेस्ट आपण बनवली होती मसाल्याची, तर ती मसाल्याची पेस्ट आपण यामध्ये ॲड करणार आहोत. 1 टीस्पून हळद लगेच त्यामध्ये ॲड करूया. आणि आता ही ग्रेव्हीचा हा मसाला आपल्याला इथं बनवायचा आहे. आणि त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट की साधारण जी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्याने 1/2 इंच अद्रकची ही पेस्ट देखील आपण यामध्ये ॲड करून दिली आहे. थोडीशी वरून कोथिंबीर ॲड करून आणि आता आपल्याला थोडंसं गरम पाणी एक अगदी 1/2 कप यामध्ये घालायचं आहे आणि एक 5 मिनिटाची याची वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकाल की आता 5 मिनिटाची वाफ काढली आहे. इथे मसाल्यानं तेल सोडले म्हणजेच मसाला पूर्णतः अगदी तयार झाला आहे आणि मसाल्याचा जो एक ॲरोमा, जो एक दरवळ सगळीकडे घुमला आहे तो अगदी लाजवाब आहे. आणि आता शेवग्याच्या शेंगा की ज्या आपण चिरून ठेवलेल्या होत्या त्यामध्ये आता ॲड करूया. चवीपुरतं थोडंसं वरून मीठ आपण टाकलं आहे आणि मसाल्यामध्ये एकदा थोड्याशा 2-4 मिनिट चांगले आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आणि 1-3 मिनिटाची थोडीशी वाफ काढायची आहे. तर या प्रकारे आपण
पाहू शकाल की रंग चवीच्या बाबतीत तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा कराल तेव्हा पाहालच. आणि आता अर्धा ग्लास आपण उकळतं पण यामध्ये टाकलं आहे, कारण आपल्याला पुन्हा एकदा याची थोडीशी वाफ काढावी लागणार आहे, कारण शेंगा आपल्या अगदी कच्च्या आहेत, ह्या काही आपण उकडून घेतलेल्या नव्हत्या. आता यामध्ये 5 मिनिटाची पुन्हा एक चांगली वाफ काढूया. आणि आता पाहू शकाल तुम्ही इथे की जवळपास आपली ही ग्रेव्ही आणि त्यामध्ये टाकलेल्या ह्या शेंगा आता शिजलेल्या आहेत आणि भाजी जवळपास आपली इथं बिलकुल तयार होत आलेली आहे. चवीच्या बाबतीत अप्रतिम स्वाद देणारी ही शेवगा हंडी तुम्ही देखील घरी एकदा जरूर ट्राय करा. शेवगा हंडीची संपूर्ण रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, मसाल्याची लिंक देखील तिथे दिलेली आहे, तिथे तुम्ही ती पाहू शकता. मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच उत्तमोत्तम रेसिपींसाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक.